नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष अगदी सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाइन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले, नोंदी तपासण्यासाठी समितीची स्थापना, तर समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। मुख्यमंत्री सीएमचा मनोज जरांगेंना फोन, पोषण मागे घेण्याची केली विनंती, तर उद्या सकाळी 11 पर्यंत निर्णय घेण्याची खोतकरांची विनंती। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी ठाकरेगट आक्रमक, राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज। संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय, सोनिया गांधी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, देशातील 9 मुद्द्यांवर चर्चेची मागणी। निमंत्रण आलंय ते लग्नाचं, बारशाचं की निरोप समारंभाचं, संसदेच्या विशेष अधिवेशनावरून संजय राऊतांचा घणाघात, भाजपचा एक पलटवार। मनसे स्वबळावर आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरणार, राज ठाकरेंकडून विभागवार जबाबदाऱ्यांचं वाटप। मान्सूनच्या चौथ्या महिन्यातही मराठवाड्यातील नद्या नाले कोरडे, पिण्याचं पाणी, शेतीचा प्रश्न गंभीर। मंत्रिमंडळाची पुढील बैठक 16 सप्टेंबरला, मराठवाड्यात दुष्काळ, मराठा आरक्षणासह कोणते निर्णय होणार याकडे लक्ष। रिफायनरीला कातळपड जमीन देण्याची तयारी, धुपेश्वर ग्रीन रिफायनरीच्या समितीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा साताऱ्यात दाखल, शिखर शिंगणापूरमध्ये उदयनराजेंकडून जोरदार स्वागत। आणि आता पाहणार आहोत सविस्तर